पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांना 2.5 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला, त्यामुळे आता शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे होत्या. पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात सुरक्षेच्या दृष्टीने प्रमुख चौक गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 2.5 कोटी रुपये देण्याची मागणी पुणे पोलीस आयुक्तांनी महापालिकेकडे केली होती. त्याला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. पोलिसांमार्फत शहरातील मुख्य चौकांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविले जातील. महापालिकेच्या मालकीच्या ठिकाणांवर कॅमेरे बसवण्याची जबाबदारी महापालिकेवरच असेल. पोलिसांकडून बसविलेल्या कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलीस आयुक्तालय तर महापालिकेमार्फत बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचे नियंत्रण महापालिका मुख्यालयातून होणार आहे. यासाठी वायरलेस नेटवर्कचा वापर केला जाणार आहे.